नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे सोया चंग्स बिर्याणी तर साहित्य मोहरी जिरे काळी मिरी दालचिनी स्टार फूल कढीपत्ता लवंग आणि तमालपत्र हा झाला खडा मसाला आता आपण बघूया भाज्या कोणत्या वापरणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि ह्या थोडेसे बीन्स आहेत बीन्सच्या होत्या ते मी चिरून घेतलेल्या आहेत आणि इथं आहेत हे हिरवे वटाणे ते शिजवून घेतलेले आहेत कुकरला जाऊन शिट्ट देऊन आणि हे आहे सोया चंक्स ही ऑलरेडी मी शिजवून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम करून झालं की त्यामध्ये आपण खडा मसाला टाकायचा आहे सुरुवात करूया मोहरीपासून मोहरी टाकली ती कडकड वाजली की त्यानंतर आपण घालणार आहे त्यामध्ये जिरे मोहरी आता कडकड वाजलेली आहे बघा कशी वरून फुटत आहे आता जिरे घालायचे आहेत जिरेही थोडेसे भाजले की आपण त्यामध्ये घालणार आहे तेजपत्ता नंतर आपण कढीपत्ता घालायचा आहे दोन ते तीन लवंग वापरायचे आहेत दोन ते तीन मिरी वापरायचे आहेत जास्त घातलं की तिखट खूप येतं त्यानंतर पण घालणार आहे दालचिनीचा तुकडा आणि त्यानंतर पण आपण स्टार आहे ते फोडून घालायचं आहे असे पाकळ्या पाकळ्या करून चला तर आता हा मसाला भाजून घेऊया आपण हा हे सगळं कमी गॅसवर करून घ्यायचं आहे कमी गॅसवर असं भाजून झालं की त्यामध्ये आपण घालणार आहे हिरवी चिरलेली मिरची ती न त्यानंतर घालणार आहे कांदा हा थोडा थोडा मोठा झाला तरी चालेल कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्याला गुलाबी कलर येऊपर्यंत असा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कच्चा राहिला तर वास वेगळाच येतो मग कांदा ही आपला भाजून होत आहे आपला कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर आपण घालणार आहे बीन्स बीन्स हे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता नाही तर नाही घडलं तरी चालेल त्यानंतर आपण घालणार आहे टोमॅटो टोमॅटो ही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे चला तर मग आपण टोमॅटो भाजूया टोमॅटो असं व्यवस्थित भाजत घेतला थोडंसं पाणी सुटायला लागलं की समजायचं की टोमॅटो आपलं भाजून झालेलं आहे हे कमी गॅसवरच भाजायचं आहे मोठा गॅस गेले करकून जाईल त्यानंतर आपण वापरणार आहे हळद अर्धा चमचा त्यानंतर त्यान आपण घालणारे शिजवून घेतलेला हिरवा वटाणा घालायचा आहे आता आपण हे सगळं एक परतून घ्यायचं आहे एकत्र परतून झाल्यानंतर अगं बघा असं व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आपण घालणारे सोया चंग्स तेच शिजवून घेतलेलं आहेत ऑलरेडी तुम्ही मीठ टाकून शिजवू शकता वटाण हे तसाच करायचा आहे मीठ टाकून शिजवून घेऊ शकता तुम्ही आणि हे सगळं एकत्र मी करत आहे तर हलवून घेत आहे थोडंसं एक मिनिट गॅसवर भाजणार आहे त्यानंतर चवीप्रमाणे मी मीठ घालणार आहे इथं वटणाला आणि हो सोया चंक्सला मीठ व्यवस्थित लागेल असं त्यासाठी आपण पन्नाथीस मीठ घालणार आहे सर्व एकत्र हलवलं की भातमध्ये घालायचं शक्यतो बिर्याणीचे तांदूळ वापरला तरी चालेल किंवा भात असा सुट्टा होणारा तांदूळ वापरायचा आहे तुम्ही हा भा तांदूळ आहे तो पंच्याहत्तर टक्के भाजून घ्यायचा आहे सगळा पूर्ण भाजायचा नाही किंवा ऐंशी टक्के जर भाजला असेल से लगेच आपण ते तो तांदूळ वापरला तरी चालेल बघा इथे किंवा शिळा राहिले जरी भात तुम्ही वापरा तरीही चालेल आणि हे एक जीव करून एकत्र करायचं आहे आणि दोन मिनटं आपण गॅसवर ते कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे चला तर मी झाकून ठेवलेलं आहे आता आपण ह्याला दोन मिनटं असं व्यवस्थित झाकून शिजवून घ्यायचं आहे मी माझा भात कच्चा असल्यामुळे मी तर शिजवलेला आहे चला बघूया आपला भात तयार झालेला आहे ही आहे सोया चंक्सची बिर्याणी आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया कशी दिसते बघा छान अशी दिसते ना छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे आपण यावरून आता गार्निशिंग करणार आहे त्यासाठी वापरणार आहे मी कोथिंबीर बारीक चिरलेली बघा किती छान असं धुवर येतोय ना बिर्याणीमधून हे चंक्स ही अशीच खायची आहे आता मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरून घेतलेली आहे अशी कोथिंबीर टाकलेली आहे किती छान दिसते बघा आता बिर्याणी कशी वाटली कमेंट करून सांगा